छत्रपति शिवाजी महाराज की। जय बांधव भगिनी मातानो, आचार्य विराट सभेला उपस्थित आपण ज्यांना कोकणचा ढाण्याभाग म्हणतो ते आपले शिवसेनेचे नेते रामदास कदम साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब, उद्योग मंत्री उदय सामंतजी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, भरत शेठ गोगावले या मतदार संघाचे स्थानिक आमदार आणि या सभेचे प्रमुख संयोजक योगेश कदम, सिद्धेश कदम, नरेश मस्के, संजय मोरे, राम पंडागळे, सदानंद चव्हाण, प्रकाश पाटील, विजय चौगुले, पूर्वेश सरनाईक, शीतल म्हात्रे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित पुन्हा एकदा मी सांगतो, या कोकणातील बांधव भगिनी माता आणि सगळेच पत्रकार मित्रही आहेत, माझी आपल्याला विनंती आहे थोडे जरा कॅमेरा आपण थोडे सगळीकडे फिरवा आणि या महाराष्ट्राला ही सभा किती विराट आहे हे आलेलं भगवं वादळ लोकांना दाखवा, लोकांना दाखवा। आणि काही लोक या ठिकाणी मगाशी रामदासबाई म्हणाले त्याप्रमाणे ही सभा पाहत असतील, ते म्हणाले ते मी काय बोलत नाही, पण पूर्वी झालेली सभा त्यावेळेची गर्दी ठीक आहे, तुलना करायला आम्ही आलेलो नाही। खरं म्हणजे कोकण ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी, परशुरामाची भगवान परशुरामाची पावन भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पावा काने महर्षी धोंडो कर्वे अशा भारत रत्नांची ही पावन भूमी आहे आणि काळकाई देवीचा आशीर्वाद या भूमीला आहे। मी सगळ्यांनाच मनोभावे वंदन करतो, नमन करतो। या गोळीबार मैदानामध्ये भाई बरोबर आहे ना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची सभा झाली होती, बाळासाहेबांची सभा या मैदानात झाली आणि ती सभा आपणही ऐकली। खऱ्या अर्थाने गेल्या आठवड्यामध्ये एक याच मैदानामध्ये फुसका बार आपटी बार म्हणतो ना त्याला, आपटी बार, आपटी बारही येऊन गेला। मी काय त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही, कारण खऱ्या अर्थाने उत्तर आरोप किंवा टीकेला देता द्यायचं असतो, परंतु तोच तोच थैथयाट, तीस तीस आदळापट, याला काय उत्तर देणार। आणि मुंबईत देखील गेले 6 महिने असा थैथयाट सुरू आहे, अशीच आदळापट सुरू आहे, त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली होती, जागा बदलली होती। खरं म्हणजे आता काही बैठका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचे सर्कशीप्रमाणे सगळे राज्यभर शो होणार आहे, तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळं तेच आहे, फक्त जागा बदलत जातील
त्यांच्याकडे मगाशी भाईनी सांगितल्याप्रमाणे दोन तीनच शब्द आहेत, खोके कद्दा, बाकी तिसरा शब्द आहे नाही। आणि म्हणून या ठिकाणी सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, खरं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। खऱ्या अर्थाने आज जो आपण या ठिकाणी जनसागर पाहतोय, मुंगीला देखील शिरायला वाव नाही। आज येताना भाई मी पाहतोय सगळे रस्ते फुल होते, इकडे माणसं, बाहेर माणसं, समोर माणसं, झाडावर माणसं, बिल्डिंग मध्ये माणसं, सगळीकडे चारी बाजूला हे माणसंच माणसं आहे। हा जनसागर आहे, हा जनसागर। आता काही लोकांना वाटत असेल, अरे यांच्या सभेला या कोकणातली एवढी गर्दी कशी झाली, पण कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलंय, आणि बाळासाहेबांनी देखील तुमच्यावर प्रेम केलंय। हे प्रेम आपण आज या सभेतून दाखवून दिलेलं आहे। आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, या सभेनेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून आज आपण जर पाहतो की बाळासाहेबांच्या जसा हा कोकणी माणूस पाटी होता, तसा आज ये हा कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीशी आहे, शिवसेनेच्या पाठीशी आहे, आणि धनुष्य बाणाच्या पाठीशी आहे। आणि म्हणून जो विचार आम्ही घेऊन गेलो, जी भूमिका आम्ही घेऊन गेलो, ती बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका। आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल, जसं गजानन कीर्तिकर साहेबांनी सांगितलं ती लढा क्रांती, या क्रांतीमध्ये कोकणातले या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमदार या ठिकाणी दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप मामा लांडे, हे कोकणातले आमदार शिलेदार, ही किती संख्या आपण पाहिली। हे एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये सोबती होते, सुरुवातीपासून माझ्या सोबत होते। मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। योगेशनी मगाशी सांगितलं काय काय खेळ सुरू होते, आणि जर आपण हा निर्णय घेतला नसता तर मला वाटत आज काय परिस्थिती झाली असती। रामदास भाई, गजानन कीर्तिकर, सगळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आनंदराव अडसूळ, का या भूमिकेला पाठिंबा दिला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून कोकणाशी माझं अतिशय जवळचं नातं आहे। कोकणी माणूस फणसासारखा बाहेरून दिसला तरी सुद्धा आतून गोड असतो आंब्यासारखा, हळवा असतो, एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवत नाही, ही कोकणातल्या माणसाची ख्याती आहे। मगाशी मी रामदास भाईंना सांगत होतो, कोकणचं आणि माझं देखील नातं जिवाळ्याचं आहे, माझी आई देखील या म्हाळुंगची आहे, 15 गावं जी तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत तिथं आमची भावकी आहे, इकडे एक भावकी बसले भरत शेठ। आणि मला येताना आज बाबा माझे म्हणाले की जेव्हा आमचं घर जळालं होतं तेव्हा या 15 गावातल्या भावकीने ते उभं केलं आणि त्यांना दिलासा दिला, आधार दिला। हे जिवाळ्याचं नातं माझंही कोकणाबरोबर आहे। आणि म्हणून आज नंतर तर तुमची यजमानची मुलगी आमच्या घरी दिली, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कोकणचा माणूस प्रेमळ आहे, शब्दाला जागणार आहे, आणि म्हणूनच बाळासाहेब देखील त्यांच्यावर प्रेम करत होते। परंतु
या ठिकाणी सत्तेसाठी काय काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपला पक्ष धावणीला बांधला. धनुष्य बाण मी म्हटले यापूर्वी देखील गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचं काम केलं आणि शिवसेना वाचवण्याचं काम केलं. त्या काळात आपण पाहिलं निवडणूक आयोगाने देखील, कारण आम्ही भूमिका स्पष्ट घेतली, ज्या लोकांच्या बरोबर आपण निवडणूक लढवली आणि